बघा, नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका आहे. नवी मुंबईतील बावखळेश्वर मंदिर तोडलं जाणार आहे. मंदिर तोडण्याविरोधातील जी याचिका होती गणेश नाईक यांची, ती फेटाळण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे. याबाबतच आपण अधिक चर्चा करू आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत आहेत. स्वाती, खरं तर नवी मुंबईतील या अनधिकृत बांधकामाचा हा मुद्दा, हा प्रश्न खूप गाजला होता. गणेश नाईकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र तिथं त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. काय सांगशील आधी गिरीश? हे जे बावखळेश्वर मंदिर ट्रस्ट आहे ते एमआयडीसीच्या जागेमध्ये आहे, आणि एमआयडीसीच्या जागेमध्ये हे अनधिकृत बांधण्याचा दावा जे याचिकाकर्ते संदीप ठाकूर यांनी केला होता, आणि त्या अनुषंगाने उच्च न्यायालय असो यांनी हे मंदिर इकडनं हटवण्याचे आदेश दिले होते. त्याला विरोधात ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्याबाबतीत पुन्हा राज्य सरकारने यामध्ये मध्यस्थी करण्याचंही आश्वासन दिलं होतं. त्याबद्दल नवीन नियम लागू करतील. जी धार्मिक स्थळं आहेत ती नियमित करण्याची सुद्धा चर्चा मध्यंतरी झाली होती, परंतु त्या चर्चेचा कुठेच काही समोर आलेलं दिसून येत नाहीये. कारण सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा जे उच्च न्यायालयाचे जे आदेश आहेत ते कायम ठेवण्यास सांगितलेले आहेत. पुन्हा बावखळेश्वर ट्रस्ट या विरोधात सर्वोच्च न्यायालयातच दाद मागितली होती की आम्हाला दिलासा देण्यात यावा, रेग्युलराइज करण्यात यावं. जे औद्योगिक मंडळ आहे एमआयडीसी, त्यांनी ते मंदिर चालवावं अशी मागणी देखील या बावखळेश्वर ट्रस्टने केली होती. त्यानुसार ते गेले होते, परंतु त्याला काही यश आलेलं त्या दिसून येत नाही. अगदी बरोबर स्वाती. आणि काही काळापूर्वी गणेश नाईक यांच्याच बेलापूरमधील एका बांधकामावर देखील कारवाई करण्यात आली होती. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.